नमस्कार, मैं संदीप कळेबिगट्टे, महाराष्ट्र न्यूज 10 बदलापूरहून। आज अपन मनीषा आंबेकर मॅडमंच्याकडे आहे, ज्या भाजपा महिला ग्रामीण सरचिटणीस ठाणे जिल्हा। नमस्ते मॅडम। नमस्कार। आज मोदी सरकारला जे 8 वर्ष पूर्ण झालेत, महिलांसाठी विविध जे कार्यक्रम लावलेत, मी आज सातत्याने 28 तारखेपासून हा कार्यक्रम राबवल्या सुरुवात केली होती। आणि त्याच्यामध्ये आपण प्रशिक्षणमध्ये महिलांना रांगोळी, मेहंदी, केक असे सगळे विविध प्रकारचे त्यांना मी उपलब्ध करून दिले। आणि नेहमी मी आमदार आणि खासदार या साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असते, तर मला नेहमी त्या सगळ्यांचं प्रोत्साहन असतो। बाकी अजून भरपूर काय बोलण्यासारखं आहे, माझ्या महिलांनी रांगोळी आणि मेहंदीच्या भाग्यश्री आणि चौधरी मॅडम यांनी मला प्रतिसाद देऊन आणि माझ्या वॉर्डामधल्या सगळ्या, म्हणजे शहरातून मी का वॉर्डाचं नाही पण मी शहरातून हा कार्यक्रम राबवला होता की सरकार आपलं आहे आणि आपण सरकारने काय केलं आहे या योजना पण मी महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। तर आमदार आणि खासदार साहेबांच्या सहकार्यातून त्यांनी विविध प्रकारच्या योजना महिलांसाठी राबवलेल्या आहेत। आपण पुढे विचारतो मॅम, ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजना महिलांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केलेत? मी नेहमी सातत्याने माझ्याकडे महिला नेहमी येत असतात, जसं निराधार योजना आहे, योजना जसं अपंग महिला असतात, त्यांच्या आयांचे पण मुलं पण अपंग असतात, तर त्यांच्यासाठी पण मी शासनाकडनं नेहमी त्यांना उपलब्ध करून देत असते। बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपण काही लोकांना योजना माहीत नाही पडत, पण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या महिला जेव्हा माझ्याजवळ येतात त्यावेळेला कोणाचं कोण दुःख व्यक्त करत असतं की आमचं असं असं प्रॉब्लेम आहे, तर ती योजना आम्ही त्यांना लाभ करून देतो। तर महिला निराधार योजना किंवा अपंग योजना ज्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मॅडमांनी केलं आहे। मॅम, नेहमी असं बोललं जातं की हे जे काम करतात त्यामध्ये जास्त करून राजकीय हेतू आहे किंवा राजकीय हेतूनं प्रेरित होऊन हे कामं केलं जातात, तर आपला बेसिकली हेतू काय, राजकीय की सामाजिक? धन्यवाद, मला खूप बरं वाटलं हा प्रश्न विचारला, कारण मला हा प्लॅटफॉर्मच भेटत नाही की मी काय करावं इच्छा आहे माझी। तर नेहमी असं होतं की राजकीय पक्षाच्याच महिला कामं करतात असं नाही आहे, हा गैरसमज आहे लोकांचा। मी पहिले सामाजिक कामं करत होती, खूप कामं केली महिलांसाठी आणि करत आहे आणि अजून इच्छा पण आहे माझी पुढे करायची। मला जेव्हा मी एक पाण्याची योजना होती, जेव्हा पाणीचं प्रॉब्लेम होतं कात्र विभागातील, खूप मोठा प्रश्न होता, त्यावेळेला मी आमदारांकडे जवळजवळ 50-100 महिला घेऊन गेली होती आणि खूप असं धडाधडीने बोलले की मला माहीत नाही साहेब, आम्ही लोकशाहीमध्ये राहतो आणि आमचा हक्क आहे तुम्हाला बोलण्याचा आणि आम्हाला पाण्याचा प्रश्न सोडून द्यायचा। तर साहेब खूप खुश झाले की कोणीतरी एक महिला धडा जे येऊन बोलले आणि मला त्यावेळेला साहेबांनी की नाही आपल्याला पक्षामध्ये अशी महिला पाहिजे, तर साहेबांनी मला एक नियुक्तीपत्र दिलं, तर त्याच्यामुळे मी राजकारणात आले। महत्त्वाचं मॅडमांचं कधीच हेतू नव्हता राजकीय स्वार्थासाठी, त्यांनी फक्त काम करायचं निश्चित केलं आणि त्यांच्या कार्याला सलाम म्हणून त्यांचा प्रवेश आमदार साहेबांच्याकडून पक्षामध्ये झाला असं त्यांच्याकडून कळतं। मॅम, आतापर्यंत जे आपण कार्य केलं किंवा हे जे आहे, यानंतर भविष्यामध्ये आपण जे काम करणार आहे किंवा ज्या महिलांच्यासाठी योजना आहेत किंवा तुमच्या काही संकल्पना आहेत त्याबद्दल काय सांगाल? मी पोलीस कमिटीवर काम करते, दक्षता कमिटीवर काम करते, मला पद पण मिळालं आहे त्या महाराष्ट्रामध्ये आणि मला डॉक्टर डिगवकर साहेब यांच्या हातून मला एक पुरस्कार मिळाला आहे। मी 10 वर्ष महिला तक्रारला काम केले आहे, माझ्या महिलांच्या घरात खूप छोटे छोटे प्रश्न असतात पण त्या कोणाकडे जात नाही, तर त्या कुटुंबामधून मी प्रश्न सोडायचे प्रयत्न केले, 10 वर्षाचा संसार पण मी बसवून दिलेला आहे, असे भरपूर कामं केलेत। तर मला खूप इच्छा आहे की अशा महिला पण माझ्याकडे येतात की त्या खूप निराधार आहेत, त्यांना कोणीही नाही, आईवडील नाही आहेत, भाऊ नाही आहेत, बहीण नाही आहेत, काहीच नाही आहेत, तर ह्या महिलांसाठी माझी खूप स्वप्न आहे, माझं एक स्वप्न आहे, राजकीय पक्ष म्हणू किंवा सामाजिक कामं म्हणू, या हेतूतून मला जर या महिलांसाठी खूप काय करायला भेटलं तर मी सगळ्या जनतेचं किंवा माझ्या राजकीय जे लोक आहेत मी त्यांच्यावर काम करते, त्यांनी मला सगळ्यांनी जी मदत केली तर खूप बरं होईल, त्यांच्या पायावर मी त्यांना उभं करून की मी असं दाखवणार नाही की तुम्ही माझ्या स्थानेचे येऊन मी तुमचं हे करते, नाही त्यांना मी सक्षम करणार की तुम्ही काम करून पोट कसं भरायचं आणि कसं करायला पाहिजे, त्यांना मी त्यांचा तो पण त्यांचा हेतू त्यांच्या मनातून काढून टाकेल। नक्की मॅम, आपला जे हेतू आहे खूप सुंदर आहे, आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी जे काम करत आहात त्यासाठी तुम्हाला भविष्यासाठी खूप शुभेच्छा। याचबरोबर आपल्यासोबत आहेत भाग्यश्री मोडक मॅडम, ज्यांनी आंबेकर मॅडमांच्या सोबतीनं या ठिकाणी
मेहंदीचे क्लासेस किंवा मेहंदीचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं आहे, आपण त्यांच्याकडून त्यांची माहिती घेऊया. नमस्ते मॅडम. नमस्कार, माझं नाव भाग्यश्री. तर इथे मॅडमच्या सहकार्याने मला इथे मेहंदीचं प्रशिक्षण घ्यायला मिळालं. त्याच कारणाने म्हणजे मॅडमने एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला आहे, जसं माझ्यासारखे महिलांसाठीच नाही पण ज्या उभारीला येणाऱ्या मुली आहेत, यूथ आहेत, त्यांच्यासाठी पण ते खूप चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट करतात. जसं की मला आता माझी आणि मॅडमची तसं बघितलं तर जास्त जुनी ओळख नाही आहे, पण जशी ओळख झाली तसं त्यांनी आपल्या मुलीसारखंच एक कन्सिडर केलं आणि एक लगेच प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला. तसंच त्यांनी खूप छान बाकी जसे आमच्या आता क्लासेस जे झाले, वर्कशॉप झाले, त्याच्यात बरेच छोट्या छोट्या मुली पण होत्या, त्यांना पण खूप शिक्षणासाठी तुम्हाला काही मदत हवी आहे का, काही हवं आहे का, ह्याच्यासाठी पण खूप मदत करून लाईक त्यांचं एक जे सामाजिक व्यक्तिमत्व आहे ते खूप पॉवरफुल आहे की कोणीही त्यांच्याकडे जा त्या कधीही मदतीला नेहमी तयार असतात आणि संधी क्रिएट करायला नेहमी तयार असतात. या ठिकाणी आंबेकर मॅडमांच्या नंतर आपल्यासोबत आहेत चौधरी मॅडम, ठीक आहे, ज्या आंबेकर मॅडमांच्या सोबतच त्यांच्या कार्यामध्ये आपला हातभार लावत आहेत, तर आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ. मॅडम, आपण ज्या आता आंबेकर मॅडम आहेत त्यांच्यावर जे काम करत आहात त्यामध्ये आपलं कसं मोलाचं सहकार्य करत आहात? हां, मला मॅडमने इथे संधी दिली आणि भाजपा थ्रू मोदी सरकारला 8 वर्ष कंप्लीट झाल्यामुळे ती मला बोलली की मॅडम बऱ्यामुळे बोलल्या की आपण असा असा प्रोग्राम लावायचा आहे. तर मी मॅडमला बोलले की मी तुम्हाला सहकार्य करेल आणि आपण हे प्रशिक्षण लावूया. आम्ही प्रशिक्षण लावलं 5 दिवसाचं. आमच्या स्टुडंटनी पण आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद दिला आणि माझे स्टुडंट इतके एकदम एक्सपर्ट झाले की आज आमची रांगोळी कधी आम्ही तुम्ही बघितली तर तुम्ही बोलणार की खरंच की या नवीन स्टुडंटनी काढलेली आहे. मला खूप अभिमान वाटला माझ्या विद्यार्थ्यांबद्दल आणि मॅडमबद्दल की मी हे कार्य करू शकले. नक्की मॅम, थँक्यू. आपण रांगोळीचं प्रशिक्षण देऊन आपण मुलांसाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपला धन्यवाद मॅम, थँक्यू. नमस्कार, आंबेकर मॅडमांच्या बरोबर या ठिकाणी इशिका मॅडमसुद्धा आहेत, ज्या मसाला उद्योगाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहेत. जाणून घेऊया त्यांचे विचार. नमस्कार, माझं नाव इशिका आशिष कालेवार. मी आंबेकर बाईंबरोबर खूप जुने ओळख आहेत आमचे, पण आत्ता ह्या प्लॅटफॉर्मला मी पहिल्यांदाच त्यांना अटॅच झालेले आहे. तर त्यांचं काम खूप चांगलं होतं आहे, सगळ्यांना खूप मदत करतात. तर आत्ता त्यांनी जे रांगोळी आणि मेहंदीचं प्रशिक्षणाचं केलं होतं त्याच्यात मी माझं गृहउद्योगाचं एक अनाऊन्स करते की मी स्वतः मसाले बनवते घरी. घरूनच छोटासाच व्यवसाय आहे पण तो आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात करायचा आहे. तर त्यासाठी त्यांनी मला त्यांचा हात दिला, हा प्लॅटफॉर्म दिला आणि सांगितलं काही गरज वाटली, कधीही मध्यरात्री जरी तुम्हाला माझी गरज लागली तरी मी आहे. तर मी ह्या कार्यक्रमा थ्रू त्यांचा आभार मानते मनापासून की तुम्ही हा प्लॅटफॉर्म मला दिला, जेणेकरून माझा मसाल्याचं सॅम्पल मी 10 जणांना दिले आणि त्यांचे प्रतिसाद मला खूप चांगले आले की मसाला खूप चांगला आहे. आणि अजून एक की मला ह्या ह्याच्यातनं जे आपले गरजू महिला आहेत त्यांना काही काम मिळेल, तर असा गृहउद्योग आम्हाला सुरू करायचा मसाल्याचा की जेणेकरून ज्या आता या लॉकडाऊनमध्ये खूप विचित्र परिस्थिती झालेली आहे, कोणाचे जॉब्स गेलेत काय गेलेत, तर त्या ह्याच्यात एक छोट्या प्रमाणात का होईना एक उद्योग चालू करून बेरोजगारांना एक काम उपलब्ध करून द्यायचं आहे. आंबेकर मॅडम आणि त्यांची टीम जे काम करत आहेत ते खूप उत्कृष्ट आणि उल्लेखनीय आहे. त्यांच्या टीमला आणि आंबेकर मॅडमांना त्यांच्या भविष्यातील योजनांसाठी महाराष्ट्र न्यूज 10 कडून खूप खूप शुभेच्छा. मी संदीप कळवीगट्टे, महाराष्ट्र न्यूज 10, कॅमेरामन यश कदमसह.